मागील 3 वर्षापासून मराठवाडा दुष्काळाच्या खाईत लोटला गेलाय. त्यातच या वर्षी पिण्याच्या पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. लातूर पाठोपाठ आता परभणीमध्येही पाण्यासाठी जमावबंदी प्रथमच लावण्यात आली आहे. पाण्यासाठी होणारी नागरिकांची भटकंती लक्षात घेता गंगाखेडचे शिवसेना मतदारसंघ प्रमुख संतोष मुरकुटे यांनी शहर आणि ग्रामीण जनतेसाठी 11 पाण्याचे मोफत टँकर लोकार्पण केले. परभणी जिल्ह्यातील पाण्यासाठी होणारी नागरिकांची भटकंती लक्षात घेता गंगाखेडचे शिवसेना मतदारसंघ प्रमुख संतोष मुरकुटे यांनी शहर आणि ग्रामीण जनतेसाठी 11 टँकर मोफत पाणी वाटप लोकार्पण सोहळा घेतला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याची दुष्काळी परिस्थिती पाहून शेतकरी कुटुंबासाठी व सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवले. त्याचाच एक भाग म्हणून गंगाखेड शिवसेना मतदारसंघ प्रमुख संतोष मुरकुटे यांनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची झालेली भीषण टंचाई लक्षात घेत शहर आणि ग्रामीण जनतेसाठी 11 टँकर मोफत पाणी वाटप लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम घेतला, जेणेकरून पाण्यासाठी होणारी लोकांची भटकंती थोड्याफार प्रमाणात तरी कमी होईल. या म्हणूनच या गंगाखेड विधानसभा मध्ये जी काही भीषण पाणी टंचाई आहे त्या पाणी टंचाई दूर करण्यासाठी मी आज विधानसभा प्रमुख या नात्याने व शिवसेनेच्या बॅनर खाली संजयजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी 11 टँकरचा साहेब लोकार्पण करीत आहे. यापूर्वी गंगाखेड शहरामध्ये या गंगाखेड विधानसभेचे तालुका संघटक भाऊसाहेब जांगे यांनी 4 टँकर दिलेत आणि गोपीनाथ लवळे पुन्हा आहेत त्यांनी 1 टँकर दिलाय. असे शिवसेनेतर्फे एकूण 16 टँकर होत आहेत. आम्ही शहरात ग्रामीण भागात तसेच पूर्ण आणि पालनमध्ये सुद्धा आम्ही अजून 1-3 टँकर देण्याचा मानस करत आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कार्य करीत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काम करून शिवसेनेने विविध उपक्रम राबवले असल्याचे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुभाष भाईर यांनी केले. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी धावून जाणारा शिवसेना पक्ष असून सरकार येते आणि जाते, मात्र प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांची नोंद जनता घेत असते. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम शिवसेनेने राबवून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत केली आहे. सत्तेत असलं तरी लोकांची नाल आपली कायमस्वरूपी उठलेली आहे. तेच काम आज उद्धवसाहेब ठाकरे करत आहेत. सत्तेत असलो म्हणून लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत असा कुठला हा नियम नाही आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी लोकांना खऱ्या अर्थानं गरज आहे, पाणी असे, शेतकरी कुटुंब त्या ठिकाणी आत्महत्या करत असतील, त्यांना मदत करणं असेल, किंवा अनेक मराठवाड्यामध्ये जे जे प्रश्न दुष्काळामध्ये निर्माण झाले ते प्रश्न असतील, त्या प्रश्नावर सातत्यानं उद्धवजी ठाकरे साहेब मराठवाड्याचे दौरे करतायत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम, हात देण्याचं काम त्या ठिकाणी सातत्याने करतात. त्याचाच हा भाग जे पाण्यापासून वंचित आहेत, पाणी प्यायला नाही अशा लोकांना पाणी देण्याचं काम आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी गंगाखेडमध्ये गावागावात कानाकाना कोपऱ्या कोपऱ्यात पाणी देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आहे. आणि मला खात्री आहे की सत्तेत असल्यावर असून काम करू नये असं कोणी सांगितलं नाही. सत्तेत काम असलेले सत्तेचे त्या ठिकाणी सरकार काम करत आहे, सरकारच्या व्यतिरिक्त आम्ही काम करतो आहे. झालेल्या मोफत पाणी वाटपाच्या 11 टँकरचा लोकार्पण सोहळ्याच्या वेळी परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, वसवतचे आमदार जयप्रकाश मुंदडा, गंगाप्रसाद आणेराव आदींची उपस्थिती होती. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी बालाजी कांबळे, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, परभणी.